स्वस्त धान्य दुकानदारांच्या विविध प्रलंबित मागण्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याचा आरोप करत 1 मे पासून राज्यातील 55,000 स्वस्त धान्य दुकानदार संपावर गेले आहेत. या संपामुळे मात्र ज्यांच्या हातावरचे पोट आहे अशा लाभार्थ्यांवर उपासमारीची वेळ येण्याची शक्यता नाकारता येत नाही. गेल्या वर्षभरापासून लॉकडाऊन आणि सर्व व्यवहार रोजगार बंद पडल्याने प्रामुख्याने ग्रामीण भागात उदरनिर्वाहासाठी स्वस्त धान्याचा मोठा आधार लाभार्थ्यांना झाला होता. मात्र आता अशा कुटुंबांना मोठ्या संकटाला सामोरे जावे लागणार आहे. परंतु या दुकानदारांचा संपर्क थेट नागरिकांसोबत येत असल्याने राज्यातील 150 ते 200 दुकानदारांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे तर 3,000 दुकानदार कोरोनाबाधित आहेत. यामुळे स्वस्त धान्य दुकानदारांना शासनाने विमा सुरक्षा द्यावी, कोरोनाने मृत्यू झालेल्या दुकानदारांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत द्यावी, कोरोना काळात धान्य वितरित करताना लाभार्थ्यांच्या अंगठ्याच्या ठशाऐवजी दुकानदारांच्या अंगठ्याचा ठसा घेऊन धान्य वितरित करता यावे यासह इतर मागण्या शासन दरबारी ठेवण्यात आल्या आहेत. मात्र शासनाने कुठलीच दखल घेतली नसल्याने राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांनी 1 मे पासून संप पुकारला आहे. मी राजेश शंभूसकर, ज्येष्ठ उपाध्यक्ष अखिल महाराष्ट्र स्वस्त धान्य दुकानदार केरोसिन परवानाधारक महासंघ व बुलढाणा जिल्हा अध्यक्ष. 1 मे 2021 पासून राज्यातील स्वस्त धान्य दुकानदारांच्या प्रलंबित असलेल्या मागण्यांसाठी 55,000 राज्यातील दुकानदारांनी बेमुदत संप करण्याचा निश्चय केलेला आहे. आमच्या न्याय मागण्या खालीलप्रमाणे आहेत. 1, मागच्या कोविडच्या काळात राज्यातील जवळपास 150 ते 200 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झालेला आहे. आजच्याही परिस्थितीत राज्यात 55,000 दुकानदारांपैकी 3,000 दुकानदार कोरोनाबाधित असून ते दवाखान्यात भरती आहे. राज्य सरकारकडून कोणत्याही प्रकारचं विमा कवच किंवा विमा संरक्षण देण्यात आलेलं नाही आणि जे आमचे परवानाधारक मृत्यूमुखी पडले त्यांना कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही. तसेच आमच्या या कमिशनच्या बाबतीत आणि इतर मागण्यांच्या बाबतीतही वारंवार राज्य सरकारला निवेदन देऊनही राज्य सरकारकडून याची कोणतीच दखल घेण्यात आलेली नाही. राज्याचे प्रधान सचिव माननीय विलास पाटील, माननीय आमदार छगनरावजी भुजबळ, मुख्यमंत्री महोदय आणि या जिल्ह्याचे पालकमंत्री यांनासुद्धा निवेदनं दिलेली आहे. संबंधित सर्व लोकप्रतिनिधींना राज्यभर निवेदनं देण्यात आलेली आहे. त्याच्यावरही कोणताही निर्णय आजपर्यंत झालेला नाही. हा कोरोना हा जो संसर्गजन्य रोग आहे तर आम्ही ई पॉज मशीनवर धान्य वितरण करत असतो. जे कार्डधारक येतात त्यांचा अंगठा घेऊन धान्य वितरण करायचं असते. पण हे करत असताना येणारा कार्डधारक हा पॉझिटिव्ह आहे की निगेटिव्ह आहे तपासणं किंवा सांगणं कठीण असते. म्हणून हे धान्य वितरण करताना आमचा अंगठा लावून धान्य वितरण करण्यात यावं अशी आमची मागणी होती. अशा या मागणीच्या संदर्भात कोणताच निर्णय न झाल्यामुळे आणि राज्य शासनाने याची कोणतीच दखल न घेतल्यामुळे संपाची घोषणा नाही इलाजास्तव आम्हाला करावी लागलेली आहे. कोरोना महामारीच्या काळात जनतेला समजून घेण्याचा प्रयत्न आम्ही करत आहोत आणि जनतेच्या कोणतंही आमच्यामुळे नुकसान होऊ नये, परंतु आम्ही वारंवार मागण्या करूनही राज्य सरकार जर दुर्लक्ष करत असेल म्हणून नाईलाजास्तव आम्हाला उपोषण या संपाचा मार्ग अवलंबावा लागत आहे. जनतेने आम्हाला समजून घ्यावं अशी आम्ही राज्य संघटनेकडून त्यांना विनंती करत आहे. बढ़ती बीमारियों से जंग है जारी, अपनों की सुरक्षा है अपनी जिम्मेदारी, इसलिए हमने इनसे लड़ने की है पूरी तैयारी नए फॉर्मूला के साथ. क्लिनिसोल एंटीसेप्टिक लिक्विड जो मारे 99.9% तक बैक्टीरिया और वायरसेस को. बीमारियों का होगा अब बिस्तर गोल, कोरोना से भी बचाएगा क्लिनिसोल. देश में बना देश का अपना ब्रांड क्लिनिसोल एंटीसेप्टिक लिक्विड, मेक इन इंडिया एंड वोकल फॉर लोकल की राह में एक कदम आप भी बढ़ाएं और क्लिनिसोल एंटीसेप्टिक लिक्विड को घर ले आएं. स्वदेशी अपनाएं, देश बचाएं.